फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर, डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा. तर पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खूप सारे व्यायाम प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आज देखील असेच व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामुळे तुमच्या पोटावर ताण येईल, मांड्यांवर ताण येईल आणि म्हणजे लोअर बॉडी फॅट कमी होण्यासाठी खूप उपयुक्त अशी एक्सरसाइज मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर आज जे एक्सरसाइज आपण करणार आहोत त्यासाठी पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून आपल्याला हे एक्सरसाइज करायचे आहेत. त्याचा फायदा असा होतो की पोटावरची चरबी, मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी तर मदत होतेच, त्याचबरोबर पोटात गॅसेस होणे, अपचन होणे, पोट साफ न होणे या तक्रारी देखील याने नक्की दूर होतील. चला तर मग व्यायामाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तुम्हाला पाठीवर अशा प्रकारे झोपायचं आहे. पाय तुम्हाला वर उचलायचा आहे, गुडघ्यात फोल्ड न करता श्वासाचे नियम इथे पाळायचे आहेत. जर श्वासाचे नियम फॉलो केले तर तुम्हाला थकवा येणार नाही. तर श्वास घेत घेत उजवा पाय गुडघ्यात न फोल्ड करता तुम्हाला 45 डिग्रीपर्यंत असा वर उचलायचा आहे. इथे काही काळ थांबायचा आहे, श्वास सोडत सोडत हळूवार खाली टेकवायचा आहे. त्यानंतर डावा पाय श्वास भरत भरत 45 डिग्रीपर्यंत वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 श्वास सोडत सोडत हळूवार खाली टेकवायचा आहे. तर हे आपल्याला 2 वेळा करायचं आहे. उजवा पाय एकदा वर उचलायचा, गुडघ्यात फोल्ड न करता तिथे थांबायचं आहे काही काळ. त्यानंतर हळूवार श्वास सोडत सोडत खाली टेकवायचा आहे. नंतर डावा पाय वर उचलायचा, ते थांबायचं आहे आणि त्यानंतर हळूवार श्वास सोडत सोडत खाली टेकवायचा आहे. तर एक एक पाय जेव्हा आपण वर उचलतो तेव्हा खूप सोपं जातो, परंतु दोन्ही पाय वर उचलल्यानंतर लक्षात येतं की पोटावर किती ताण येतो. थ्री 4 5 हळूवार श्वास सोडत सोडत खाली टेकवायचा आहे. सुरुवातीला 5 सेकंदच आपल्याला होल्ड करायचं आहे, त्यानंतर हळूहळू 10 सेकंद आपल्याला वाढवायचे आहे. हळूवार श्वास भरत भरत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूवार श्वास सोडत सोडत खाली करायचं आहे. त्यानंतर तिसरा व्यायाम प्रकार, त्यासाठी दोन्ही पाय असे फोल्ड करून घ्यायचे तुम्हाला. या प्रकारे दोन्ही हात असे खांद्यांवर ठेवायचे आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत मी आता दोन्ही गुडघे डाव्या साईडला न्यायचा प्रयत्न करते जमिनीवर टेकवायचा आणि त्याच वेळेला मान उजव्या साईडला, असं ॲबडोमेन ट्विस्टिंग असं याला म्हणतं. पोटाला छान पीळ पडतो पण कंबर मात्र उचलायची नाही आहे. हे बघा, उजव्या साईडची बैठक थोडी उचलली जाते परंतु पूर्ण कंबर उचलायची नाही आहे. छान पीळ बसतो आणि कमरेला आराम देखील मिळतो आधीची ॲक्टिव्हिटीज नंतर एक्सरसाइज केल्यामुळे. ॲबडोमेन ट्विस्टिंग असं याला म्हटलं जातं. खूप छान सोपी आणि इफेक्टिव्ह अशी की साधारण 10 वेळा उजव्या साईडला आणि 10 वेळा डाव्या साईडला या प्रकारे तुम्हाला करायचं. त्यानंतर दोन्ही पाय असे फोल्ड करायचे, परत दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आपल्याला. इथे दोन्ही हात लॉक करून असे आपल्याला डोक्याखाली ठेवायचे आहेत, मानेखाली. त्यानंतर एक एक बाजूला आपल्याला गुडघ्याला टच करायचं. 1 2 3 4 5 पोट आपल्याला मांड्यात जे आहे ते जेवढे जास्त आपण पोटाजवळ आणू तेवढं आपल्या पोटावर ताण येतो आणि त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. 10 वेळा उजव्या साईडला, 10 वेळा डाव्या साईडला. आसन दाखवणार आहे, खूप सोपं पवनमुक्त आसन. पोटावर चरबी साठण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अपचन, पोटात गॅसेस होणे. तर त्यासाठी पोट साफ होण्यासाठी, गॅसेस कमी होण्यासाठी हे आसन आहे. आणि पायांचा पोटावर दाब दिल्यामुळे
चरबी देखील याने कमी होते. तर आसन कसं करायचं ते पाहूयात. श्वास घेत घेत दोन्ही पाय आपल्याला सोबत वर उचलायचेत 90 डिग्रीपर्यंत असे. त्यानंतर गुडघ्यात फोल्ड करायचेत आणि दोन्ही पाय असे पोटावर ठेवायचेत आपल्याला. दोन्ही हातांनी तुम्हाला असं पायाला पकडायचं आहे आणि डोकं उचलायचं आहे, गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. तर ज्यांना स्पॉन्डिलायसिस आहे, मानेचा त्रास आहे, त्यांनी मान न उचलता फक्त असं पोटावर जास्तीत जास्त पाय दाबले तरी चालतील. ते 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. त्रास नाही तर त्यांनी असं करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर असं हे पवनमाग मुक्तासन आहे. तर ज्यांना काही त्रास आहे, दोन्ही पाय एकदम उचलता येत नाही, तर त्यांनी अर्ध पवन मुक्तासन म्हणजे एका पायाने केलं तरी चालतं. उजवा पाय अशा प्रकारे वर न्यायचा, फोल्ड करायचा आणि असं पायावर पोटावर छान दाबायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ज्यांना विशेष करून स्पॉन्डिलायसिस आहे कमरेचं, त्यांना दोन्ही पाय एकदम उचलायला सांगत नाही, तर त्यावेळेला एकेका पायाचं पवन मुक्तासन जरी केलं तरी खूप फायदा होतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि दोन्ही प्रकार केले दररोज तरी काहीच हरकत नाही. जेवढं जास्त कराल तेवढं तुमच्या शरीराच्या फायद्याचंच आहे. तर अशा प्रकारे पवन मुक्तासन केल्यानंतर त्याचं विपरीत पोज म्हणजे सेतुबंधासन किंवा ब्रिज पोज आपण करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय असे फोल्ड करायचे, दोन्ही हातांनी टाचांना पकडायचं आहे आणि श्वास घेत घेत तुम्हाला छाती पोट ओटीपोट असं वर उचलायचं आहे जेवढं जास्त जमेल तेवढं. खूप छान आसन आहे हे. कमरेचं दुखणं देखील याने कमी होतं आणि पोटावर भरपूर ताण येतो, त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते. तर इथे तुम्ही जास्तीत जास्त काळ थांबू शकता, 10, 20, 30 सेकंद तुम्ही जसं जसं रोज त्याचं थांबण्याचं हे वाढवाल तेवढा तुम्हाला फायदा जास्त आहे. खूप प्रभावी असे 5 व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवले. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.